लाला भी मिले। राम राम बंधू भगिनो, नाना वाघ धन्वंतरी वाघ या चॅनल मध्ये आपलं स्वागत। बंधू भगिनो, खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात। अशा औषधांचा फक्त प्रचार आणि प्रसार झालाच नाही, अशा औषधांचे आमच्याकडं मोठा खजिना आहे। आणि त्या खजिन्यातीलच आज मी तुम्हाला एक वनौषधी दाखवणार आहे आणि तिचे उपयोगही सांगणार आहे। आणि ती वनौषधी म्हणजे आघाडा। बंधू भगिनो, आपल्यासमोर हे जे झाड दिसते ना, हे झाड हे आघाड्याचं झाड आहे। एकदा पाऊस पडून गेला की जिकडे तिकडे हे झाड आपोआप नैसर्गिकरित्या भरपूर उगत असतं काय। आणि ह्या झाडाचा पालाही औषधी असतो आणि मुळीही औषधी असती। तर ह्या झाडाला ह्या पद्धतीने फळं येतात पा, हे वरफटे फळं असतात। असं जर हात सारकवला तर हे फळं हाताला लगेच टोचतात, त्याला काटा असतो काय। तर साधारणपणे जून महिन्यात जी उगवण झाली की ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे झाड परिपूर्ण होतं। हे साधारणपणे 3 ते 4 फुटापेक्षा मोठं होत नाही काय। आणि औषधी भरपूर असल्यामुळं आजपर्यंत लोकांनी याचा उपयोग केलेला आहे। तर त्याचे औषधी उपयोग सांगतो मी आता तुम्हाला। आता एक नंबर काम हे विंचूद अंशावर काम करतं। एकदा विंचू चावला मग ही आघाडीची मुळी काय करतात, पाण्यात उगाळतात आणि ते पाणी थोडं प्यायला देतात आणि मुळीचा थोडा गंध त्या विंचूद असलेल्या जागेवर लावतात। असं केलं की विंचू उतरतो पण ती कवर वाट बघावं लागते। जोपर्यंत पाणी कडू लागत नाही तोपर्यंत ही पाणी थोडं प्यावं लागतं। एकदा पाणी कडू लागलं की उंची उतरलं हे असं ग्रहित धरायचं, म्हणजे 100% विंचू उतरतोच। याचं हे एक काम झालं। आता 2 नंबर काम याचं असं आहे, जर दात दहाड दुखत असली तर ह्या आघाड्याचा पाल्याचा रस दाताला चोळतात, त्याच्यामुळं दात दुखीही थांबते। आणि तिसरं काम असं आहे, हे कर्णनाद म्हणजे कानामध्ये ठराविक प्रकारचा आवाज येत असतो त्याला कर्णनादच म्हणतात। असा कर्णनाद जर एकदा सुरू झाला तर त्यावेळेस काय करतात, हे आघाड्याचा क्षार तयार करतात। आघाड्याचा क्षार तयार करतात म्हणजे कसं तयार करतात, आघाडीचे झाडे हे उपटून आणतात आणि पद्धतशीर वाळले की ते जाळून टाकतात। एकदा जाळून टाकले की खाली राख तयार होते, हे राख पाण्यात टाकायची, चांगली ढवळायची आणि रात्रभर पाण्यात ठेवली की ती राख खाली बसते। आणि वर याचं नुसतं पाणी येतं, ते पाणी वतून टाकायचं आणि खाली बसलेली ती राख आहे ती पुन्हा एकदा गरम करून त्यातलं पाणी आटवायचं आणि पार कोळी फटफटीत करायची। मग त्या राहिलेल्या ज्या भागाचा आघाडीचा क्षार म्हणतात, आघाडीचा क्षारसुद्धा ही खूप औषधी आहे। आता तो कसा याच्याकरता वापरतात ते सांगतो। आघाडीच्या क्षारचं पाणी घेतात आणि आघाडीचा पाल्याचा वाटलेला गोळा यामध्ये तिळाचं तेल सिद्ध करतात। म्हणजे काय, आघाडीच्या क्षाराच्या पाण्यामध्ये तो आघाडीच्या पाल्याचा वाटलेला गोळा टाकतात आणि त्यात तिळाचं तेल टाकतात आणि सगळं पाणी आटून गेलं, नुसतं तेलच शिल्लक राहिलं की ते शुद्ध तेल तयार झालं याचा अर्थ असं होतो। मग असं तेल कानात 2-2, 4-4 थेंब टाकले की कानाचा कर्णनाद नाहीसा होतो। याचं हे 3 काम झालं। आणि चौथं काम असं आहे, हा कफावरसुद्धा काम करतो। मग कफावर कसं काम करतो, हे आघाडीचा क्षार एक चिमूटभर क्षार घेतात काय आणि ते आणि चमट्याभर आल्याचा रस घेतात आणि 4 थेंबात घेतात आणि एकत्र त्याचं असं चाटण तयार करतात। आणि या असं चाटण ताटलं की कप पातळ होतो आणि पडून जातो, पुन्हा कप तयारच होत नाही। हे जे 4 काम झाले। आणि 5वं काम असं आहे, हा कावीळीवरही चालतो। आपण कावीळीवर कसा चालतो, हे आघाडीची मुळी ताकामध्ये उगळून पेतात। असं आठवडाभर आघाडीची मुळी जर ताकामध्ये उगळून पेलं तर कावीळसुद्धा नाहीशी होते। याचे 5 काम झाले। आणि 6वं काम असं आहे, हे काट्यावरसुद्धा काम करतो। जर कुठं काटा मोडला असला तर आघाड्याचा पाल्याचा रस त्या काटा मोडलेल्या जागेवर थोडी अशी उकरून जागा करतात, त्यात पाल्याचा रस घालतात। नाही तर मग आघाड्याचा पाल्याचा वाटलेली थोडी चकती त्याच्यावर बसवतात। असं केलं 2-3 दिवस की काटा पिकून निघतो, सहजासहज निघतो। तर बंधू भगिनो, हा तुम्हाला जरी व्हिडिओ आवडला असला तर
तर लाईक करा, शेअर करा आमच्या चॅनलला. जर तुम्ही प्रथम असलात तर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला पुढील नवी वनौषधी दाखवायला प्रोत्साहन मिळते. राम राम.